मजे नाम मयूर कलंगुटकर, हाँ कोलमोड़ा अडवलपाल हंगा रहा। आज हंगा सर फोमेंटो माइनिंग रिसोर्सीस ब्लॉक 5 हेच हियरिंग चलना। हा हियरिंग हाँ सपोर्ट करूँ गो, सपोर्ट करूँ गो क्या हाँ थे माइनिंग डिपेंडंट आसो। 2006 थे माइनी चालू जो आम्मी थे खेतरी एक टिप्पर घी दोना का टिप्पर घी 2012 जे को गोवा फाउंडेशन ये सगे लगी जाए क्या को बंद के खबर ना। आम्मी फोना का धंदो जो जाए बिजनेस के 12 जे बंद पड़े तो आता 10-12 वर्षा जी हम गाड़ियों बंद आसा। आज जे पर माइनिंग स्टार्ट जाऊँगा को 4 बोर्ड का आसत कहीं पैली कंपनी बर उखल्ला आम्मी धंदो के इजी मनी जाए कें को जमनी आसा केली जाऊ दे कष्ट करपाचे ना। आज ते थोड़े 4 बोडका खाली 4 बोडका उपोज करता। ही कंपनी आज जे नवीन जे ये जाता चालू जाऊँ जाता ये आसा ये मनीस फाला पैली आम मेहनत करूँ खाँग सोता हमको फुकट जाए हे तो लगी लगी जमनी आते विकन दिजाक दिवन बसन पैसे घूम जाए। हे 2006 हि कंपनी चलता 2012 पर्यत हे कंपनी गावंक लगन खूब के सोशल वर्क के बिजनेस आ सोशल वर्क मैं कि हेल्थ हेल्थ हेल्था अंडर तेने एक डॉक्टर दिल्ल बार पैकी डॉक्टर दिल्ल तुम जानते विंटे पे को भूगे पे ना थोड़े लोक पैसे नल्ले डॉक्टर वाले वो जी तक 5-5, 10-10 जी मेडिसीन लगता ती कंपनी प्रोवाइड करूँ दिता ये हाँ संगता। सेकेंड थिंग मटे हेल्था बाबत एक एम्बुलेंस दिल्ली इमर्जन्सी रात जर को बर ना जो एक ड्राइवर दौलो कि खेचा टाइमार रात दोना तीना ती सोय जाऊँची अभी सोय कंपनीन करूँ दिल्ली फ्री ऑफ कॉस्ट कहीं कॉस्ट ना। ये सगे पंचायत पंचायती 2-3 रूम रेंटा घेतले कंपनी रेवेन्यू ये पंचायती रेवेन्यू ये। एज्युकेशन एज्युकेशन मैं मनशी जैसे सगैंत पैली स्कूल बस हम गाँव भूगी प्राइमरी स्कूलान वेतली क्या असनोड़ा वो थोड़ा कहीं पैसे ना। आज गडवल पास असनोड़ा एक स्टूडंटा 1.5 हजार से 2.5 हजार घता ती स्कूल बस हमको कंपनीन प्रोवाइड के लिए। सेकेंड थिंग के जी की भूगी बालवाड़ी लगन बरी शिक्षी खुद खरी के जी असनोड़ा घी तंका जीप दौली तथा करूँ ती गाँवी दौली स्कूल बस जीप हि गाँवी आसली तथा गाँव रोजगार मेटा खरी बिजनेस जो एज्युकेशन बाबती कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर घातले बयापैकी कंपनी तथा करूँ कि 7-8 हजार भरून को शक्य ना फ्री एज्युकेशन घता थर एज्युकेशन स्पोर्ट्स बाबती मनशी जैसे लोक भूगें जीम जीम जो आसो भूगें जीम प्रोवाइड करूँ दिल कल्चरल क्लब के कंपनी कहीं हेल्प मगलो के कंपनी ना मूँ ना कंपनी आता पर गाँवान थोड़े जानते ये भूगें बापू अशेन आसा कि पर चालू जाए पर फायदा मेलो असले कंपनी ही 4 बोडका बोडका पड़ा बोडका अपोज करता। पैली कंपनी कहीं प्रॉफिट घंटी खूब घर आज ये पर नवेन चालू जाए 4 लोग फायदा जता ये थोड़े बोडका आ पे तंका कि भूगे कुड़ा फिर शेण का वोपे फुड़े सरपे ना इतने सामने जता ये माइनिंग हम फूल सपोर्ट आता ये चालू जाक जाए अडवल पाल विलेज सगैं हमें पाला ये एक सामने जता हि 4 बोडका जी आसा ती गावान रहा ती गाँव भर रहा फक्त ग्राम सभा पंचायतीन येता आनी बोवाळ घालतात। मजे नाव नारायण सलगाकर, हाँ अडवल पाल एक्स सरपंच। आज हंगासर जो मिनर पॉल्यूशन कंट्रोल ब्लॉक ब्लॉक 5 अडवल पाल जो हेरिंग दौले आसा ते हेरिंगांक सपोर्ट करपाक स्पेशली सपोर्ट करपाक आयला कित्याक हांव 2 टाइम सरपंच आसलो म्हाज्या टर्मान तरी म्हाका दिसता की फोमेंटो रिसोर्स कंपनीन जे गांवा खातीर जे डेवलपमेंट म्हण केला गांवा खातीर जे फेसिलिटी दिल्या पळय तेजी स्तुती करप तितली कमी जातली कित्याक एज्युकेशना बाबतीत म्हणा मागीर लोकांच्या हेल्थ बाबतीत म्हणा बाकीचे सोशल ॲक्टिविटीज म्हणा जर कोणाक कितें हेल्प करपाक म्हणून खूप त्यांच्यानी खुबश्यो त्यांच्यानी फेसिलिटी गांवांत प्रोवायड केल्ल्यो कॉम्प्युटर क्लासीस केल्ल्यो ॲम्ब्युलन्स केल्ली मागीर हर्स वॅन सगळे बरे बरे त्यांच्यानी फेसिलिटी दिलेल्यो। सेकंड थिंग एज्युकेशनाक जर त्यांच्यानी खूप कित्याक कॉम्प्युटर क्लासीस असो केल्ल्यो की कोणाक जे फायनान्शियल कंडिशन वीक असले तेंकां कॉम्प्युटर क्लासीस त्यांच्यानी फ्री ऑफ कॉस्ट दवरलेली टिचरी दवरलेली सगळे फ्री ऑफ कॉस्ट तेंकां सर्टिफिकेट प्रोवायड केलें फुडें तेंच्या फ्युचराक जर तेंकां खंय वचले सर्टिफिकेट घेतल्या कसले दुसऱ्या क्लासीन गेल्यार तेंकां पयशे भरचे पडटा पण तेंच्यानी जे क्लासीस दवरले तितून तेंकां फ्री ऑफ कॉस्ट ते कॉम्प्युटर क्लासीस दवरल्या तेंकां त्यो फायदेशीर आसल्यो त्यो। सेकेंड थिंग ज्यो आतां थोडे लोक आसात पळय थोडे अपोज अपोज म्हणटात थोडेशे लोक आसात म्हणटा स्पेशली सांगूं सोदता की चडशे हे आतां त्यो आहात पळय न्हू तेंच्यानी हेचे पयलीं मायनींग स्टार्ट करपाक हेच लोक पुढाकार घेवपी हेच लोकांनी पुढाकार घेवपी मायनींग स्टार्ट केलेलो हेच लोकांनी आपले जमिनी ऑक्शनांक जमिनी लिजाक दिवन मोकळे कित्याक आतां लिज तेंचे एरिया तेंचे हे सोंपले आतां तेंचे कडेन तेंकां कितें बेनिफीट मेळना जायत म्हणून आसा मे बी ते वापस करता आसतले पण
गांवचं जर भवितव्य पळयत जाल्यार फोमेंटो रिसोर्स कंपनीन खरेंच गांवा खातीर बरे एक्टिविटीज केल्ले आनी बरें काम केलेलें आसा. सो म्हाजो एज अ एक्स सरपंच एज अ लोकल हो म्हणून त्या ब्लॉक हाका फूल सपोर्ट आसा. म्हाजें नांव गुरुदास हरिश्चंद्र सावंत. हांव केळपी रणा रावतां. फोमेंटो कंपनी विशीं सांगपाचें म्हणजे गेली 10 वर्सां कंपनी गांवांत आमच्या चला वेवस्थीत सुरळीत चला. लोकांक भुरग्यांक काम धंदे आसले आनी कंपनी टायम टू टायम तांकां पगार गांवांत सुख सोयी कितें देवळां आसलीं ताका देवळांक मदत करताले आनी सगळ्यांक मदत करताले. आनी मुख्य म्हणजे सांगपाचें म्हणजे 30-30 वर्सांचे भुरगीं सुद्दां कामांक भितर आसले. कंपनीन कामांक आसले म्हणटकीर 30 वर्सांचे ताका चेडूं दिवपाक कोणें तयार आसलो. आतां तो 12 वर्सां मायनी पळोवन तो 42 वर्सां जालो. आतां म्हातारो जालो ताका व्हंकल मेळपाक कठीण जाली परिस्थिती सांगपाची म्हणून. तेच जर 12 वर्सां कंपनी ताका बंद जाली चालू आसली जाल्यार लोक सगळे बरे वेवस्थीत आसताले. सरकारान कोणी बंद केले हे आमकां एका सारकी खबर ना. तेन्ना आतां ह्याच्या फुडें कंपनी ही फोमेंटाक आमचो फूल सपोर्ट आसा. केळगांवचो आमचे येयल्ले आणखी कोण उलयल्ले तेन्ना तेंच्यांनी आमकां कांय जमनीचे कोणाचे जमीन गेल्या कॉम्पेन्सेशन तांकां फारीक केल्लें आसा आनी कितें कसलो प्रॉब्लम आसा जाल्यार सगळो गांवचो सॉल्व केल्लो आसा. आनी म्हाका जास्त कांय उलोवपाचें ना कित्याक कंपनी वेवस्थीत मोठी बरी आहा कंपनी आनी पुराय कंपनी येवची ती अशी आमी देवा कडेन मागता आनी दोन म्हाजे शब्द सोपयता. म्हजें नांव सुदीन नायक. हांव दिवचलचो. आज पोर्तुगीज टायमा वयल्यान मायनींग हांगा सुरू आसा आनी पोर्तुगीज टायमा वयल्यान मायनींग आमचे चडशे गोंयचे मायनींग कंपनीज आसा ह्योच चलयताल्यो. पण थोड्या हातून त्यो लीज काबार जाले आनी अशें जावन ज्यो मायनी 10-12 वर्सां बंद आशिल्ल्यो. सो कोर्टान कोणे घाले तांणी कोर्टान मागले की आमचें ऑक्शन करचें. 2-3 उपाय तांणी दिले ऑक्शन करचें आनी त्या पद्दतीन गव्हर्मेंटान सगळें लिगलायज करून ऑक्शन केलें. आज आमकां खूब खोशी जाता की हे ऑक्शनांक आज बिडीक ऑल ओवर इंडिया खंयची कंपनी बीड करपाक शकता आनी आमची गोंयची कंपनी फोमेंटो रिसोर्सीस हे हातून बीड करून तांणी ही मायन ब्लॉक नंबर 5 ही तांणी बाकीच्या सबन इंडियेच्या व्हडल्या कंपनी बरोबर बीड करून ही मायन घेतलेली आसा. तांकां तांणी हाज्या पयलीं मायनींग चलयल्लें आसा. सस्टेनेबल मायनींग चलयलां. लोकांची काळजी घेवन मायनींग चलयल्ली आहा. गांवांत जायत्यो सुविधा प्रोवायड करून ज्यो मायनींग चलयल्ली आसा आनी आज ह्याच पद्दतीन त्या कंपनीन परत ती मायन घेतल्या. इट इज अ व्हेरी गूड थींग फॉर द लोकल्स. आमकां लोकलांक सुद्दां बरें आसा की तांकां गांवचे प्रॉब्लेम्स खबर आसा. गांवांत कितें जाय तें खबर आसा आनी ती सगळी काळजी घेवन ते बऱ्या पैकी मायनींग चलयतले. आनी आमची इच्छा आसा की बाकीचे ब्लॉक्स आसा ते तांणी बीड करचे आनी तांकां ती बीडचे आमचे म्हणजे ह्यो मायनी आमच्या गोंयकारां कडेन उरच्यो हें आमचें इतलेंच सांगून आनी दोन शब्द सोपयले. म्हजें नांव विराज गडेकर आनी हांव सिरसेचो रावपी. फाटल्या 10-12 वर्सांनी मायनींग सगळें आमचें बंद पडून आमकां भरपूर त्रास जाल्लो आसा आनी आतां ते गव्हर्मेंट लिजाक दिवन त्यो चालू करूंक सोदता. तेन्ना आमकां चडश्या जाणांक ह्यो सगळ्यो मायनींग चालू जायत जाल्यार आमकां इनकम येतलो आनी त्या खातीर आमकां ह्यो मायनींग चालू जाल्ल्यो जाय. तेन्ना गव्हर्मेंटा कडेन रिक्वेस्ट करता हांव की आमच्यो मायनी चालू करच्यो. थँक्यू. हांव यशवंत नायक विलेज अडवल पाल हांगा रावता. तूं जाणा आसतलें की 2004-2005 अडवल पाल गांवांत मायनींग स्टार्ट जालें. स्टार्ट जावन बऱ्यो चलल्यो. हेजो बेनिफीट अख्ख्या गांवकारांनी घेतलो. सगळें मेडिकल म्हणा एज्युकेशन म्हणा स्कॉलरशीप म्हणा सगळ्यो फेसिलिटीज कंपनीन तांकां प्रोवायड केल्यो. प्रोवायड करिनासतना तेन्ना कोणाचो ओपोज ना. आतां ओपोज कितें आमी तें म्हणटात. दुसरी थींग जेन्ना आमची ग्रामसभा जाली ग्रामसभा तेन्ना विशय येयलो की मायनींग ओपोज ओपोज ओपोज. आमी म्हणलें ओपोज कित्याक खंयच्या कारणा खातीर ओपोज. जो मनीस ओपोज केल्या विथीन आफ्टर 1-8 दिसांनी ते ओपोज करपी मनीस आपल्यो गाडयो बिचोली मायनींग लागच्यो म्हणून खंय तरी वयता. म्हणजे हेका ओपोज म्हणटा. म्हाजें नांव गौरेश नायक. हांव अडवलपाल रावतां. अडवलपाल बिचोली. हांव हांगासर येयलेलो आसा हियरिंगा खातीर. तेन्ना कितें प्रश्न आसा ते मांडपा खातीर हांव एक सांगतां की आमच्या गांवांत बरो आतां डॅवलप जातलो ही सगळ्यांक आशा आसा. आमी सगळ्या प्रत्येकान भुरग्यांक जाणट्यांक विचारलें की मायनींग सुरू जाता ती म्हणली बरी गजाल. तर कित्याक बरी गजाल. आमकां मायनींगेन फाटल्या हाका ॲम्ब्युलन्स दिल्ली डॉक्टर दिल्लो
आज घरा कडेन कोण भाव भाव हरना डॉक्टरा कडेन जेन्ना एम्बुलंसाक समज लागीं आसा तेन्ना एम्बुलंस येवन लागच्या लागीं ताका व्हरो शकता आनी कितें टॅबलेटी गुळयो अश्यो मेळटात डॉक्टरा कडल्यान आनी ह्यो डॉक्टर आमकां मायनिंगेन दिल्ल्यो आमच्या खातीर भुरग्यां खातीर बस दिल्ली सगळें हें दिल्लें फेसिलिटी खूब कितें कितें दिल्लें हें सगळ्यांक खबर आसा फक्त कितें ना आमकां फूल आमकां तांकां सपोर्ट आहा आमचो मायनींग सुरू जावपाचो इतकेंच सांगून हांव म्हजें नांव उमाकांत कुडणेकर हांव शिरसय गांवचो रहिवासी हांव एक सोशल वर्कर आनी एका शिरसयचें महालक्ष्मी देवस्थान आसा एक त्या देवस्थानाचो अध्यक्ष आनी इतर हांव संस्थेन खूब काम करता आनी सांगपाचो एक उद्देश म्हणजे आयज ह्या पब्लीक हियरिंगाक पोल्युशन कंट्रोल बोर्डान जे आयज हांगा थिबी झाटी वेल्यान हें दवरल्या हेका हांव हें मायनींग सपोर्ट करपाक उबो राविल्लो आसा सर आनी सांगपाचें तात्पर्य म्हणजे आमकां मायनींग जावें कित्याक जर जाय म्हणटलें गोंयचो जो खरो जो बॅकबोन जो आसा हो मायनीचेरूच डिपेंड आसलो गोंयभर आजुनूय तेजेर पासून मायनी ह्यो गेल्या 10-12 वर्सां जाली बंद आसल्या कारणान लोक खुबशे त्रासान पडलेले आसात जे मायनींग एक्टिविटीज आसले मायनींग डिपेंडंट जे कोण आसले तेजेर धंद्या फाटल्यान धंद्या काबार जाले सगळें म्हणून हांव एक फॉमेंतो रिसर्च ब्लॉग नंबर 5 अडवलपाल थिवीम हे हेका हांव आयज सपोर्ट करतां मायनींग जाता तितले बेगीन ते बेगीन चालू जावपाचे ऑलरेडी गव्हर्मेंटान हे ऑक्शन अवेलेबल केल्ले आसा इतर जर कितें जर डिफिकल्ट जे आसात ह्यो डिफिकल्टी जर सॉल्व जातल्यो जाल्यार गव्हर्मेंटान ज्यो कंपनीज आनी पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्या विलेजीसाक सरावंडींग जे एरिया आसा पळय हांकां घेवन बसोन ते प्रॉब्लम सॉल्व करूं येता आनी विशेष म्हणजे सांगपाचें उद्देश कितें जाल्यार आमी म्हाजे फॅमिली म्हाजे ग्रँडफादर इतर फॅमिली ज्यो आसल्यो गांवांतले लोक आसले हे मायनीरूच काम करताले त्या टायमार पसून आनी मायनींग पसून तेजे त्याच मायनी वरसून ते वयर सगळे फुडें पाविल्ले आसात जशें आमी कशें आयज पसून आमी बिजनसान रावले काही आनी मायनींग बंद जाल्या उपरांत त्या त्या लोकांक आयज कारण कितें ते बिजनसान आसले कारण तांचे पासून शिक्षणा पासून ते वंचीत जाल्ले आसा भुरगीं तेंचे आनी बरें शिक्षण मेळोंक हें तांकां आयज मेळना ना हाजेर कोण ना आयज जगभरांत पळय सुद्दां देशान म्हणची विकसीत भारत स्वयंपूर्ण भारत मेक इन इंडिया म्हणून हे जे बंद जाता पळय तो हे मायनींग बंद जाल्ल्या कारण काही लोक पासून हेचे वंचीत राविल्ले आसा आनी जाता तितले बेगीन ह्यो मायनी चालू जावच्यो कोणाचेच हेचेर अडचण येवन कोणी स्टॉप करचें न्हू जे कोणी केलां पळय तेंच्यानी कितें केलें तें पळयलें सुप्रीम कोर्टान जेन्ना ऑर्डर दिली मायनींग स्टॉप करपाक तेन्ना सुप्रीम कोर्टान जजांनी हें चिंतपाक जाय आसलें जर कितें चिंतपाक जाय आसलें लोक लाखांनी जर बेकार पडटले पळय तेंचेर आनीक सोर्स इनकमाचो कांयच ना हें कोणीच चिंतलेलें ना आनी जे ऑपोजिशनान आसले कोण तेंच्यांनी जे आसले पळय एनजीओचे हेंच्यांनी तेजेर विचार केलो ना हे आनी ते एनजीओ हेंच्यांनी ते केसी घातलेले सुप्रीम कोर्टान पळय हे एनजीओ आमचे गोंयकार न्हू म्हाका दिसता कारण हे गोंयान तेंच्यांनी खंय काम केल्लें ना हे खंय तरी विदेशांसून येवन हांगासर तेंच्यांनी आपूण थंयसून रिटायर जावन येवन हांगा गोंयचे जे उदरगतीचे जे स्टे केली ही लायली पळय ही म्हाका दिसता बरोबर दिसना तेंच्यांनी चिंतपाक जाय आसलें आमी हे स्टेप घेवच्या पयलीं गोंयान जे हे मायनींगचेर डिपेंड आसा मायनींगचेर वर्कर्स आसा मायनींगचे जो आदर्श सोर्स आसा कितें हे बाबा त्रासान पडटले वो ना हे तेंच्यांनी केदां पळयलें ना म्हणून आयज 12 वर्सां लोक खुबशे त्रासान पडलेले आसा आनी हांव इतलेंच सांगूंक सोदतां बरी बुद्धी हांकां दिवची हाज्या फुडें अशें केन्ना घडचें न्हू आयज गव्हर्मेंटान स्टेप घेतला ऑक्शन करून आनी ही पोल्युशन कंट्रोलान तेंकां आयज हें तें हेरिंग दवरलां आनी हे हेरिंगाक हांव फूल सपोर्ट आसा मायनींग चालू आनी म्हाका दिसता देवाचे कृपेन हें जावचें म्हणून थँक्यू सब्सक्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल एंड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स